हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आज आपण एक थोडी वेगळी भाजी बघूया, एकदम चरचरीत लसणाची फोडणी दिलेली, ज्याच्याने तुमच्या जिभेला एकदम छान चव येईल आणि परत परत खावीशी वाटेल, ती म्हणजे लसुणी पालक। ही भाजी तुम्ही केलीत तर घरचे नक्की म्हणणार परत कर, आम्हाला खूप आवडली। चला आज आपण पाहूया लसुणी पालक कशी करायची ते। ढाबा स्टाईल लसुणी पालक ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पालकची एक मध्यम आकाराची जुडी, 2 चमचे अर्धवट कुटलेले धणे, लसूण। हा लसूण मी 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत, पण 2 प्रकारात घेतला आहे। हा बारीक चिरून घेतला आहे आणि हा थोडासा ठेचलेला घेतला आहे। हे 2 आपण वेगळ्या फोडण्यासाठी वापरणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या, 1 पाव बाऊल साधारण बेसन, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, गरम मसाला आणि 1 छोटा उकडलेला बटाटा। पण हा बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही या भाजीमध्ये बटाटा घालू शकता, पनीर घालू शकता किंवा काहीही नाही घातलं तरीही ती उत्कृष्ट आणि चविष्टच लागेल। सर्वात प्रथम आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत। इथे मी गॅसवरती पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यात मी हा सगळा पालक घातला आहे। पण आपल्याला हा खूप शिजवून नाही घ्यायचा आहे, अगदी 2 ते 3 मिनटं पाण्याला उकळी आल्याबरोबर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये आईसक्यूब्स टाकून थंडगार पाणी घेतलं आहे। जसं ते ब्लांच करून होईल तसं ताबडतोब गरम पाण्यातनं काढून तो आपल्याला थंड पाण्यात घालायचा आहे, ज्याच्याने त्याचा रंग तर टिकून राहीलच आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा कायम राहील। हे पहा, आपलं पाणी सगळं खळाखळा उकळायला लागून 2 ते 3 मिनटं झाली आहेत। आता मी गॅस बंद करते आणि हा पालक बर्फाच्या थंड पाण्यात काढून घेते। हा पालक मी थंड पाण्यातनं काढून घेतला आहे 2 मिनटांनी। आता आपण ह्याच्यातला अर्धाच पालक चिरणार आहोत आणि अर्धाची प्युरी करून घेणार आहोत। हा आपण थोडासा चिरून बाजूला ठेवूया। छान बारीक चिरून घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आणि या पालकाची आपण प्युरी करून घेऊया। ही पहा, आपली पालकची प्युरी करून तयार आहे। आता आपण भाजी फोडणीला घालायला घेऊया। इकडे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। सर्वात पहिले जातील जिरे, जिरे तडतडल्यावर कांदा, त्याच्यानंतर आपले हे कुटलेले धणे, ठेचलेला लसूण, आणि ह्या 2 स्लिट हिरव्या मिरच्या। कांदा आपला ब्राउन झाला आहे,
आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूया. बेसनाने काय होतं, थोडं बाइंडिंग येतं त्याला छान. थोडीशी हळद, आता आपण ह्याच्यामध्ये कापून ठेवलेला तो पालक प्रथम घालूया. चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण ही पालक प्युरी याच्यात घालूया. भाजी जास्त घट्ट होते असं वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही या स्टेजला घालू शकता. आपण मिक्सरचं भांडं पण स्वच्छ धुवून त्याने बेताने घेऊया. हां, आता बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आता ह्याच्यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ. आणि सगळ्यात शेवटी गरम मसाला. मस्त सगळ्याचे छान लसणाचा सुगंध येतो आहे. आता आपला हा लसुणी पालक आहे त्याच्यामुळे आपल्याला आता ह्याच्यावर वरून स्पेशल फोडणी घालायची. हा मी उकडलेला बटाटा सोलून चिरून घेतलेला तो मी आत्ता ह्याच्यात टाकते. मी तुम्हाला म्हटलं तर त्याप्रमाणे ऑप्शनल आहे. बटाटा पनीर पाहिजे असेल तर पनीर घाला किंवा काहीही नाही घातलं तरी चालेल. आता आपल्याला एक फायनल वरतून फोडणी द्यायची. वरून फोडणी द्यायला मी छोट्या कडल्यामध्ये तूप तापत ठेवलं आहे, तुम्ही तेलही घेऊ शकता. सगळ्यात पहिले जातील जिरे, त्याच्यानंतर हा जो कापलेला लसूण मी घेतला होता तो ह्याच्यात घालूया. लसूण चांगली लाल होऊ द्या. बघा लसूण छान लाल झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मिरची. वरून मस्तपैकी फोडणी जाईल आणि आपली गरमागरम लसूणी पालक खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.